रोहित शर्मांची सेना काल मुंबईमध्ये दाखल झाली आणि त्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली होती. एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे चाहत्यांचा सागर असं चित्र पाहायला मिळालं. मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये क्रिकेटप्रेमींनी लाखोंच्या संख्येनं गर्दी केलेली होती. पायही ठेवता येणार नाही एवढी प्रचंड गर्दी होती. पण तरीही ही विजय रॅली जी आहे, यात्रा जी आहे, कुठल्याही विघ्नाविना पार पडली. अर्थातच त्याला कारण ठरलंय ते मुंबई पोलिसांचं नियोजन. पाहूयात कर्तव्यदक्ष मुंबई पोलिसांना सलाम करणारा हा एक खास रिपोर्ट. मुंबई पोलिसांनी जे केलंय काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकत. मुंबई पोलिसांनी जे केलंय काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकत. आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं. या विजयी यात्रेतले हिरो हे विश्वविजेते असले तरी या हिरोंच्या जल्लोष यात्रेमागचे सुपर हिरो ठरले आहेत ते मुंबई पोलीस. आणि म्हणूनच आज त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसांनी जे केलंय काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो. आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. गाडीमधून येताना रोहित आणि आपला सूर्यकुमार माझ्याबरोबर होता, ते म्हणाले किती गर्दी पाहिली, पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी पाहिली आणि पोलिसांनी कसं नियोजन केलं. बोले पोलीस आमचे मुंबईचे पोलीस आहेत, त्यांना अशी परिस्थिती हाताळायची सवय आहे. आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो, कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जातपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना, अशा प्रकारची परिस्थिती असते. पण थँक्यू रोहितजी, तुम्ही त्याचा उल्लेख केला. खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं. तर विराट कोहलीने ट्विट करत मुंबई पोलिसांचे आभार मानले. मुंबई पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेला सलाम. विजयी मिरवणुकीत त्यांनी ठेवलेल्या उत्तम सुरक्षा व्यवस्थेबद्दल मनापासून आभार, असं ट्विट कोहलीने केलंय. खर तर लाखोंच्या संख्येने ही गर्दी नियंत्रणात ठेवणं हा टास्क काही सोपा नव्हता. मुंबई पोलिसांना खरी कसरत करावी लागली ती टीम इंडियाची बस मरीन ड्राइव्ह पर्यंत आणण्यासाठी. मग काय, आयत्या वेळी रोहित सेनेच्या बसचा मार्ग बदलला. मेट्रो सर्कल पुढे उच्च न्यायालय, त्यानंतर मंत्रालय रस्ता, पुढे वाल्मिकी चौकात उषा मेहता चौकात आणि तिकडून एनसीपीए पर्यंत टीम इंडियाची बस पोहोचली. ऐनवेळी रूट बदलल्यामुळे क्रिकेटपटूंची सुरक्षाही तितकीच महत्वाची होती. मात्र मुंबई पोलीस सज्ज होते. टीम इंडियाच्या बसच्या भोवती मुंबई पोलिसांचं मजबूत सुरक्षा कवच होतं. आठशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, वाहतूक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान होते. वानखेडे स्टेडियमवरच्या कौतुक सोहळ्यासाठी आयोजकांनी चाहत्यांना मोफत प्रवेश दिला होता, त्यामुळे 30,000 आसन क्षमता असलेल्या स्टेडियमवर 7,000 अधिकच्या चाहत्यांचा उत्साह ओसंडला होता. तर बाहेर 1.5 लाखाचा जनसमुदाय होता, अगदी मुंगीलाही शिरायला वाव नव्हता. पण जेव्हा रुग्णवाहिकेचा सायरन वाजला तेव्हा मात्र क्षणात रस्ता मोकळा झाला. संवेदनशील क्रिकेट रसिकांचं आणि पोलिसांच्या काटेकोर नियोजनाचं दर्शन घडलं. या विजयी यात्रेत काही नकोशा घटनाही घडल्या म्हणा, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास केले. 60 ते 70 मोबाईल चोरीला गेले. गर्दीमुळे काहींना श्वसनाचा थोडासा त्रासही झाला. गर्दीमध्ये हरवलेल्या 10 ते 12 अल्पवयीन मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. गर्दीची ही दृश्य पाहून काही अघटित घडेल की काय अशी धाकधूक वाटत होती, पण खाकी वर्दी ठामपणे पाठीशी होती, त्यामुळे हा आनंद सोहळा आनंदातच पार पडला. खरं तर मुंबई पोलिसांसाठी गर्दी काही नवी नाही. गणपती विसर्जन असो, नववर्षाच्या स्वागताची गर्दी असो किंवा मग एखादा मोर्चा, हे सगळं नियोजनबद्ध पार पाडण्याचा दांडगा अनुभव या खाकीला आहे. याच दांडग्या अनुभवाच्या आधारे लाखो चाहत्यांचा क्राऊड मुंबई पोलिसांनी
अत्यंत सफाईदार पद्धतीने मॅनेज केला आणि क्राऊड मॅनेजमेंटचा हा चषक जणू पुन्हा एकदा उंचावला. मुंबई पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांच्या कर्तव्य दक्षतेला मनापासून सलाम. सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.